नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञानचा प्रकरण दुसरं बघतोय, आरोग्य व रोग. या प्रकरणावरचा पूर्ण स्वाध्याय 1 ते 9 प्रश्न आहेत. पूर्ण स्वाध्याय आज आपण करतोय. चला तर मग सुरू करू या व्हिडिओला. प्रश्न पहिला आहे, फरक स्पष्ट करा संसर्गजन्य रोग व असंसर्गजन्य रोग. अशा अशा प्रकारचा हा फरक स्पष्ट करा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर मी लिहून दिलेलं आहे इथं. जे रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव असतो अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात. तर जे रोग रुग्णापासून दुसऱ्या निरोगी माणसाला होण्याचा काहीही धोका नसतो अशा रोगांना असंसर्गजन्य रोग म्हणतात. हा पहिला पॉइंट लिहायचा. दुसरा पॉइंट, या रोगांची लक्षणे त्वरित दिसून येतात. तर या रोगांची लक्षणे, असंसर्गजन्य रोगांची लक्षणे अकस्मात दिसून येत नाही. त्याच्या पुढचा तिसरा पॉइंट आहे, या रोगांवर औषध सहज उपलब्ध या रोगांवर औषध सहज उपलब्ध उपलब्ध असतात. तर या रोगांवर प्रतिजैवके वापरता येत नाहीत, योग्य उपचार घ्यावा लागतो. अशा प्रकारचा हा तिसरा प्रश्न आहे. यामध्ये तिसरा प्रश्न तिसरा पॉइंट झाला. चौथा पॉइंट करा हवा तर हा उदाहरण, संसर्गजन्य रोगाची ही उदाहरणं आहेत, क्षय, कावीळ, कुष्ठरोग, सर्दी, खोकला इत्यादी. आणि ह्यामध्ये असंसर्गजन्य रोगाची उदाहरणं आहेत मधुमेह, कर्करोग, हृदयविकार इत्यादी. अशा रीतीने आपला प्रश्न पहिला कंप्लीट झाला. प्रश्न दुसरा घेतोय. प्रश्न दुसरा, वेगळा शब्द शोधा. हिवताप, कावीळ, हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू. आता ह्या हे चार रोगांची नावं दिलीत. तर ह्याच्यातला वेगळा शब्द शोधायचा आहे आपल्याला. तर कावीळ, कावीळ का वेगळा, कावीळ हा शब्द हा रोग का वेगळा? तर इतर सर्व रोग डासांमुळे होणारे रोग आहेत, तर कावीळ डासामुळे होत नाही. अशा पद्धतीनं हा वेगळा शब्द आपण केला आहे. लिहून घ्या, प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय. या चार रोगांपैकी वेगळा कोण? तर एड्स. एड्स हा वेगळा, कारण इतर सर्व जीवाणूजन्य रोग आहेत, जीवाणूपासून होणारे रोग आहेत, एड्स तसा नाही. प्रश्न तिसरा, 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. संसर्गजन्य रोग पसरवण्याचे माध्यम कोणकोणते, पसरवण्याची माध्यमे कोणकोणती आहेत? तर संसर्गजन्य रोग कशामुळे होतात? दूषित हवा, पाणी, अन्न, कीटक व प्राणी यासारखे वाहक व माणूस, ही सर्व संसर्गजन्य रोग पसरवणारी माध्यमे आहेत. प्रश्नाचं उत्तर समजलं का मुलांना? पुढचा प्रश्न घ्यायचा, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. चला पुढचा प्रश्न देते. असंसर्गजन्य रोगाची या पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील असंसर्गजन्य रोगाची? तर उदाहरण आहे, दमा, मोतीबिंदू, किडनीचे रोग, संधिवात, वृद्धपणी होणारा स्मृतिभ्रंश. म्हणजे काय? तर या रोगामध्ये माणूस सर्व काही विसरतो. हा रोग वृद्धपणी होतो, म्हातारपणी होतो. रक्तदाब, अर्धशिशी, उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपी, अर्धशिशी, अर्धशिशी म्हणजे अर्ध डोकं दुखण्याचा एखाद्यांना त्रास होतो, अर्ध डोकं दुखतं. तर या रोगांची ही असंसर्गजन्य रोगाची नावं आहेत. तर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. दमा, मोतीबिंदू, किडनीचे रोग, संधिवात, वृद्धपणी होणारा स्मृतिभ्रंश, उच्च रक्तदाब, अर्धशिशी इत्यादी. चला त्याच्या पुढचा प्रश्न घेऊया आपण. मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती? मधुमेह म्हणजे डायबिटीस, डायबिटीस आणि हृदयविकार कशामुळे होतात? तर चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव,
व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव इत्यादी मधुमेह व हृदयविकार यांची मुख्य कारणे आहेत. हे एवढं सांभाळलं तरी आपण यापासून आपला बचाव करू शकतो. ई प्रश्न झाला, मधुमेह व हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती? चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक ताणतणाव इत्यादी मधुमेह व हृदयविकार यांची मुख्य कारणे आहेत. असंच शॉर्टमध्ये उत्तर लिहायचं आहे. 1 ते 2 वाक्यात उत्तर अपेक्षित आहे. हे एवढंच लिहायचं आहे, ह्याच्यापेक्षा ज्यादा लिहायची काही आवश्यकता नाही. तर हे लिहून घ्या. त्याच्या पुढचा प्रश्न देते, प्रश्न 4, तर काय साध्य होईल आणि तर काय टाळता येईल, किंवा तर काय साध्य होईल किंवा तर काय टाळता येईल, हे जर केलं तर काय टाळू शकतो आपण? पाणी उकळून पिणे, उकळून व गाळून पिणे, हे केलं तर काय काय टाळता येईल आणि आपण काय करू शकतो? पाणी उकळून व गाळून पिणे, पाणी उकळून घेतल्यामुळे त्यातील रोग जंतू मरतात. पोटाचे विविध संसर्गजन्य रोग, कॉलरा, पटकी, तसेच कावीळ, विषमज्वर यासारखे घातक रोग दूषित पाण्यामुळे होतात. आपल्याला या रोगापासून संरक्षण मिळते, आरोग्य चांगले राहते, तसेच रोगांच्या साथी पसरण्यास आळा बसेल. तर हे त्याचं उत्तर आहे. पाणी उकळून घेतल्यामुळे रोगजंतू मरतात, पोटाचे विविध संसर्गजन्य रोग, कॉलरा, पटकी, तसेच कावीळ, विषमज्वर यासारखे घातक रोग दूषित पाण्यामुळे होतात. आपल्याला या रोगांपासून संरक्षण मिळते, आरोग्य चांगले राहते, तसेच रोगांच्या साथी पसरण्यास आळा बसेल. तर पुढचा प्रश्न घेऊया. धूम्रपान, मद्यपान न करणे, धूम्रपान, सिगारेट, विडी ओढणे, याला धूम्रपान म्हणतात. तर ही अतिशय घातक व्यसने आहेत. मद्यपानाने यकृताचे विकार होतात, माणूस खंगून जातो म्हणजे बारीक व्हायला लागतो, मानसिक स्वास्थ्य बिघडते, मद्यपी माणसाची कुटुंबे उद्ध्वस्त होतात. धूम्रपानामुळे कर्करोग होतो, सिगारेट बिडी ओढल्यामुळं कर्करोग होतो. सिगारेटमध्ये निकोटीन हे विषारी द्रव्य असते, त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते. या दोन्ही गोष्टींचे व्यसन सुटणे कठीण असते, म्हणून धूम्रपान मद्यपान न करणे योग्य आहे. वेळीच आवर घातला पाहिजे, अशा गोष्टींना हे करायचं नाही. आता त्यातला पुढचा प्रश्न आहे, रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली जाते, का केली जाते? रक्त ठराविक गटाचे असतात, रक्तगट ए बी असे असतात, ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी प्लस, ए बी असे हे रक्ताचे गट असतात. तर ज्या त्या गटाला जो त्याला जुळणारा रक्तगट असेल तरच रक्त एकमेकांना आपण देऊ शकतो. रक्त ठराविक गटाचे असतात, रक्तदाता आणि रक्तग्राही. रक्तदाता म्हणजे देणारा, रक्तग्राही म्हणजे रक्त घेणारा. दोघांच्या रक्तगटांची जुळणी होणे गरजेचे असते, अन्यथा रक्त गोठून मृत्यू होऊ शकतो. वेगवेगळ्या गटांची रक्तगटांचं एकत्रितपणे होऊ शकत नाही, जे एकमेकांना देता येत नाही, अन्यथा रक्त गोठून मृत्यू होऊ शकतो. रक्ताद्वारे हेपेटायटिस बी, एड्स अशा रोगांचा संसर्ग होऊ शकतो, म्हणून रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली जाते. प्रश्न समजला का? उत्तर समजलं? चला या पुढचा प्रश्न 5 आहे, परिच्छेद वाचून. इथं करेक्शन करून घ्या, जरा प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे काहीतरी. परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. तर परिच्छेद वाचून घेऊया आपण. गौरव 3 वर्षाचा आहे, तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत राहतात. सार्वजनिक शौचालय त्याच्या घराजवळ आहे. वडिलांना शौचालय त्याच्या घराजवळच आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्व माहीत नाही. अशा वेळी
ही परिस्थिती लक्षात आली मुलांनो तुमच्या? गौरव हा 3 वर्षाचा मुलगा आहे. त्याचं घर अगदी शौचालयाच्या जवळ आहे. घरी वडिलांना मद्यपानाची सवय आहे आणि आईला संतुलित आहाराबद्दल काहीही माहिती नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मधील परिस्थितीत गौरवला कोणकोणत्या अशा परिस्थितीमध्ये गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात? तर उत्तर आहे, गौरवच्या घराजवळच घराजवळ स्वच्छतेचा अभाव असेल. सार्वजनिक शौचालय जवळच असल्यामुळे त्याला अनेक संसर्गजन्य रोग होऊ शकतात. वडील मद्यपी असल्याने, म्हणजे दारू पिणारे असल्यामुळे घरात पैशाची अडचण असेल, योग्य आहाराची कमतरता असेल, आहार व्यवस्थित मिळत नसेल, पोटभर जेवण मिळत नसावं, शिवाय आईला संतुलित आहाराचे महत्त्व माहीत नाही, त्यामुळे गौरवच्या आरोग्याची आबाळ होत असेल. आबाळ म्हणजे कमतरता, आरोग्याकडे लक्ष देत नसावेत. आबाळ होत असेल, गौरवचे आरोग्य चांगले नसेल, रोग प्रतिकार शक्ती कमी असेल, तो सतत आजारी पडत असेल, त्याला पोटाचे आजार असतील, असा त्याचा उत्तर लिहायचा आहे. आता त्यातला आ प्रश्न, त्याला किंवा त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? तर अशा परिस्थितीत आपण काय मदत करू शकतो? गौरवला फळे भाज्या दूध देण्याची व्यवस्था करू, आईला संतुलित आहाराविषयी माहिती सांगू, सभोवती स्वच्छता ठेवण्याचा मार्ग दाखवू, घरात माशा येऊ न देणे, जंतुनाशके वापरणे या गोष्टींची माहिती देऊ, गौरवच्या वडिलांना दारूची सवय सोडवण्यासाठी मदत करू. अशा प्रकारचे आपल्याला झेपल तशी मदत आपण त्यांना करू शकतो आणि करावी. लास्ट प्रश्न आहे त्यातला, प्रश्न 5व्यातला, गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे? कारण ते दारू पित आहेत, मद्यपान करत आहेत, म्हणून कोणता आजार होण्याची शक्यता आहे? गौरवच्या वडिलांना यकृताचे आणि किडनीचे आजार होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे 5 प्रश्न आपले कंप्लीट झाले. प्रश्न 6वा, पुढील रोगांवर प्रतिबंधक उपाय सांगा. त्यातला पहिला आहे डेंग्यू. डेंग्यू होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? हा एडिस डासाच्या मादीपासून हा रोग एडिस डासाच्या मादीपासून होतो. आपल्या परिसरात पाणी साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. या डासाचे वास्तव्य मानव निर्मित टाक्यांमधून स्वच्छ पाण्यात होत असते. त्यामुळे असे पाणी ताबडतोब फेकून द्यावे किंवा टाक्या साफ करून घ्याव्यात. रोग प्रतिकार शक्ती वाढवणे व लस टोचून घेणे हाच उपाय महत्वाचा आहे. अशा प्रकारे डेंग्यूबद्दल प्रतिबंध सांगितला आपण आता. आता कर्करोग, गुटखा, सिगरेट, बिडी असे कर्करोगास आमंत्रण देणारे पदार्थ आहेत. त्यापासून दूर राहावे, आहारावर योग्य नियंत्रण ठेवावे, योग्य तोच आहार घ्यायचा. आवडलं म्हणून ज्यादा खाणे वगैरे असं करू नये. आहारावर योग्य नियंत्रण ठेवणं, योग्य व्यायाम व मानसिक संतुलन ठेवणे हा त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय होऊ शकतो. आता तिसरा आहे एड्स. वापरलेल्या सुया सिरिंज न वापरणं कर्करोग. गुटखा, सिगरेट, बिडी असे कर्करोगास आमंत्रण देणारे पदार्थ आहेत. त्यापासून दूर राहावे, आहारावर योग्य नियंत्रण ठेवावे, योग्य तोच आहार घ्यायचा. आवडलं म्हणून ज्यादा खाणे वगैरे असं करू नये. आहारावर योग्य नियंत्रण ठेवणं, योग्य व्यायाम व मानसिक संतुलन ठेवणे हा त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय होऊ शकतो. आता तिसरा आहे एड्स. वापरलेल्या सुया सिरिंज न वापरणं रक्तावाटे एड्स हा रोग होत असतो. रक्तदान करताना तपासणी करतात, रक्ताची तपासणी केली जाते, मगच रक्त दिलं जातं किंवा घेतलं जातं. रक्त वापरताना सुद्धा तपासणी करूनच वापरतात. असुरक्षित लैंगिक संबंध हे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे धोका पत्करू नये एड्सच्या बाबतीत. आता प्रश्न 7वा, महत्व स्पष्ट करा. संतुलित आहार, ज्या आहारात सर्व पोषक द्रव्यांचा समावेश असतो अशा आहाराला संतुलित आहार म्हणतात. संतुलित आहार असेल तर रोग प्रतिकार शक्ती वाढते,
कुपोषण होत नाही. मधुमेह व उच्च रक्तदाब यावर नियंत्रण मिळवता येते. जर आपण संतुलित आहार घेत असू तर आपल्याला कुठल्याही रोगावर सहज आपण नियंत्रण मिळवू शकतो. आता त्यातला दुसरा आहे व्यायाम व योगासने. व्यायाम किंवा योगासने, व्यायाम आणि योगासने याने शरीराला चांगला रक्तपुरवठा होतो. शरीराची लवचिकता राखली जाते. मानसिक ताणतणाव कमी होतो. श्वासावर नियंत्रण करते व व्याधी होत नाही. निद्रानाश, लठ्ठपणा, अपचन इत्यादी काबूत ठेवता येतात. म्हणजे यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. निद्रानाश, लठ्ठपणा, अपचन यावर नियंत्रण ठेवू शकतो. आता हा झाला पुढचा प्रश्न. प्रश्न 8वा आहे, यादी करा विषाणूजन्य रोग. विषाणूजन्य रोगांची यादी, 4 रोग दिलेत, एड्स, पोलिओ, कावीळ आणि रेबीज. हे विषाणूजन्य रोग आहेत. विषाणूजन्य मध्ये 4 येतात, एड्स, पोलिओ, कावीळ आणि रेबीज. समजला? आता जीवाणूजन्य रोग. जीवाणूजन्य रोग कोणकोणते? तर करोना, क्षय, कॉलरा, कुष्ठरोग. करोनाचा आपण मागच्या 2 वर्षात चांगला अनुभव घेतला, लॉकडाऊन वगैरे, त्यामुळे करोना हा जीवाणूजन्य रोग आहे. क्षय, कॉलरा, कुष्ठरोग हेही जीवाणूजन्य आहेत. साथीचे रोग आहेत. जीवाणूजन्य रोगामध्ये ही 4 उदाहरणं लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा वहीत लिहून घ्या. कीटकांमार्फत होणारे रोग, डेंग्यू, मलेरिया, हत्तीरोग. डेंग्यू हा कीटकांमार्फत होणारा आहे. आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळं सगळीकडं डेंग्यूचं फैलाव झालेला आहे. डेंग्यूची साथ आलेली आहे त्यामुळं औषधं देतात लोक सरकारी दवाखान्यांमध्ये वगैरे. फ्रीमध्ये औषधं देणं सुरू आहे. मलेरिया, हत्तीरोग. हत्तीरोग म्हणजे पाय एकदम मोठा होतो किंवा सूज येते पायाला एकदम अचानकपणे. तर हे कीटकांमार्फत होणारे रोग आहेत. आता 4था प्रश्न त्यातला, अनुवंशिकतेने येणारे रोग, रंगांधळेपणा, मधुमेह, हिमोफिलिया. हे 3 अनुवंशिकतेने येणारे रोग आहेत. प्रश्न 9वा, शेवटचा प्रश्न आपल्या या धड्यातला, कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धतीची माहिती लिहा. कर्करोगावर आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धती काय आहे? टिश्यू डायग्नोस्टिक, सी टी स्कॅन, MRI स्कॅन, मेमोग्राफी, बायोप्सी इत्यादी या तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोगाचे निदान करण्यात येते. टिश्यू डायग्नोस्टिक सी टी स्कॅन हे पूर्ण शरीराचं असतं. MRI पण करून शरीराच्या आतील भागाची तपासणी केली जाते. स्कॅन मॅमोग्राफी हाही एक प्रकार आहे. बायोप्सी ज्या भागात इन्फेक्शन झालेलं असेल तेवढ्या भागाचा तुकडा काढून तो चेक करून त्यावरून ठरवतात, कर्करोगाचं निदान करतात, याला बायोप्सी म्हणतात. इत्यादी या तंत्रज्ञानाचा वापर करून कर्करोगाचे निदान करण्यात येते. त्यातला दुसरा प्रकार, रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा. रसायनोपचार म्हणजे काही रसायनांचा वापर करून किरणोपचार म्हणजे किरणांचा मारा करतात. जो भाग इन्फेक्टेड असेल, कर्करोग ज्या भागावर झालेला असेल त्याच्यावर काही रेडिएशन थेरपी म्हणतात त्याला, ते रेडिएशन देतात, किरणोपचार म्हणतात त्याला. आणि रसायनोपचार म्हणजे केमो म्हणजे सलाईन सारखा औषध प्रकार आहे. त्यातून औषध सोडलं जातं आणि त्याच्यावरून कर्करोग बरा होण्यास चिकित्सा केली जाते. रसायनोपचार, किरणोपचार, शल्यचिकित्सा डॉक्टर तपासून घेतात. या पद्धतीचा वापर उपचारांमध्ये जास्त केला जातो आणि कर्करोगाचा माणूस बरा होऊ शकतो. आता या आधुनिक तंत्रज्ञानामुळे कर्करोगांपासून सुद्धा माणसाचा कर्करोगावर सुद्धा माणूस नियंत्रण मिळवू शकतोय आणि यशस्वीपणे तो त्यातून बाहेर पडू लागला आहे.
रोबोटिक सर्जरी पद्धती देखील आहे. रोबोटिक सर्जरी पण केली जाते आणि कर्करोगापासून त्या पेशंटची सुटका केली जाते. अशा रीतीनं आपला आरोग्य व रोग हा धडा, दुसरा धडा पूर्ण झाला. वाचून घ्या, छान अभ्यास करा. परीक्षा जवळच येते आहे, 1-2 महिन्यामध्ये तुमची घटक चाचणी परीक्षा सुरू होईल. त्यासाठी म्हणून ह्या उत्तरांचा तुम्हाला चांगला उपयोग होईल, तर उपयोग करून घ्या, अभ्यास करून परीक्षेला जा. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आमच्या या चॅनलवर अपलोड होतात, तिकडं लक्ष ठेवत जा आणि अभ्यास करा. थँक्यू.